आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या अहवालावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी झुंपलीये. आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा होता असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. आदर्श अहवाल कॅबिनेटच्या बैठकीत फेटाळण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र आदर्श अहवाल फेटाळल्यानंतर समाजातल्या सर्व स्तरांतून सरकारवर टीका होतीये. त्यामुळे आता राष्ट्रवादी सावध पवित्रा घेतीये. आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांनी अहवाल फेटाळण्याचं खापर मुख्यमंत्र्यांवर फोडल्याचं बोललं जात आहे. मात्र आता अहवाल फेटाळण्याच्या निर्णयावरून काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगू शकतो. मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख असतात. त्यांनी स्वतः काल पण त्यांना ह्या विषयावर मुंबईमध्ये दिल्लीमध्ये विचारलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की हा कॅबिनेटने घेतलेला मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय. आता एकदा एखादा निर्णय मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी घेतला तर त्याच्या संदर्भात पुन्हा पुन्हा हाच विषय तुम्ही प्रश्न विचारून उपस्थित करता. आता त्या संदर्भामध्ये इतर कुणाला काय कुठं जायचं हा प्रत्येकाला अधिकार असतो आणि त्या पद्धतीनं ते निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.